happen. शिष्यवृत्ती सराव ऑनलाइन क्लास 1 सप्टेंबर 2024 पंचे समिति कर्ज शिक्षण विभाग यांच्या वतीने सुरू करत आहोत. आज आपण व्यवहारिक गणित या घटकातील उपघटक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा घटक आपण आज उद्या परवा 3 दिवस अभ्यासणार आहोत. तर आपण प्रथम सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या संकल्पना समजून घेताना सरळ व्याज त्याचा अर्थ आणि चक्रवाढ व्याज त्याचा अर्थ पाहताना त्याच्यामध्ये एक 3 आणि 4 मुद्दे आहेत. मुद्दल बँका पतपेढी यांच्याकडून घेतलेल्या किंवा यांच्याकडे ठेवलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. आपण पाहतो की आपण बँकेमध्ये ठेव ठेवतो किंवा बँकेकडून कर्ज घेतो ही जी रक्कम असते हा मुद्दल म्हटलं जातं. आपण बऱ्याच वेळा बँकेमध्ये मुदत ठेव आपण आता 7वी मध्ये शिकलो आहे मुदत ठेव फिक्स डिपॉझिट जी रक्कम ठेवतो त्याला मुद्दल असं म्हटलं जातं. बँकेमध्ये पत पेटीमध्ये पोस्टामध्ये जी आपण मुदत ठेव ठेवतो आणि त्याच्यावर बँक जे व्याज किंवा मोबदल देते त्याला व्याज म्हटलं जातं आणि जी रक्कम आपण ठेवतो त्याला आपण मुद्दल असं म्हणतो. किंवा बँकेकडून आपण काही रक्कम कर्जाने घेतो आणि ही या ज्या रकमेला आपण मुद्दल असं म्हणतो. बँकेकडून आपण घेतो त्यावेळेस आपण ऋणको आहोत आणि बँक जी आहे ती धनको आहे. बँक ही धनको आहे कारण की बँक आपल्याला कर्ज देते आणि आपण कर्जदार आहोत आणि जे कर्ज देते बँक आपल्याला त्याला मुद्दल असं म्हटलं जातं. म्हणून बँक ही आपण व्यवहारिक भाषेमध्ये पुढील भाषेमध्ये बँक ही सावकार आहे. बँक ही सावकार आहे ही जी रक्कम आहे त्याला मुद्दल असं म्हटलं जातं. त्याला मुद्दल म्हटलं जातं. बँका पतपेढी यांच्याकडून घेतलेल्या आपण घेतलेला असं त्याला कर्ज जी रक्कम आहे ती मुद्दल म्हटलं जातं. किंवा त्यांच्याकडे ठेवलेली जी रक्कम आहे आपण त्याला जे ठेव ठेवतो आपण त्याला हे मुद्दल असं म्हटलं. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल प्रिन्सिपल असं म्हटलं जातं आणि मग ते कॅपिटल पी या अक्षराने आपण करतो. मुद्दल बँका पतपेढी यांच्याकडून घेतलेल्या आपण जर कर्जावर रक्कम घेतली असेल तर किंवा यांच्याकडे ठेवली असेल आपण रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवली असेल तर अशा रकमेला मुद्दल असं मराठी म्हणतो आणि त्यालाच इंग्रजीमध्ये आपण प्रिन्सिपल पी असं म्हणतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला मुदत. मुदत ही जी आहे मुदत यन या अक्षरे दाखवतो आपण. मुदत यन कालावधी त्याला असं म्हटलं जातं. नंबर ऑफ इयर्स मुदत ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात. आपण कर्जाने रक्कम घेतलेली आहे पण ज्या कालावधीसाठी घेतलेली आहे तो कालावधी म्हणजे त्याचं मुदत आहे. त्याला नंबर ऑफ इयर्स असं म्हटलं जातं. नंबर ऑफ इयर्स आणि मग आपण ते कॅपिटल इयर या अक्षराने दर्शवतो. कालावधी मुदत ही वर्ष किंवा वर्षे या कालावधीमध्ये म्हटलं जातं. समजा 1 वर्ष असेल तर त्याला वर्ष असं म्हणतात. अनेक वर्ष किंवा 1 वर्ष 6 महिने अशी मुदत आहे तर त्याला आपण 1.5 वर्षामध्ये रूपांतर करते किंवा 6 महिने मुदत असेल तर अर्धा वर्ष त्याने वर्षामध्ये ती मोजली जाते. तर ही जी मुदत आहे कालावधी ज्याला म्हणतो मुदत ज्या कालावधीसाठी वापरली जातो त्या कालावधीला मुदत असं म्हणतात. मुदत ही वर्षे अथवा वर्षे या एकत्र मोजली जाते. तिसरा जो मुद्दा आहे आपला रेट ऑफ इंटरेस्ट दर. त्याला आपण दर असं म्हणतो. दर एका वर्षासाठी ₹100 मुद्दलाकरता मोबदला व्याज म्हणून दिली जाणारी जी रक्कम आहे तिला व्याजाचा दर असं म्हणतात. दर हा दर साल दर शेकडा असा व्यक्त करतात. दर साल म्हणजे प्रति वर्ष प्रत्येक 100 रुपयाला किती व्याज असा त्याला अर्थ आहे. तर तो आपण म्हणजे पीसीपीए पर्सेंट पर ॲन्युअल असं म्हणतात. त्याला
म्हणजे आपण रक्कम बँकेकडून कर्ज घेतली आणि ज्या कालावधीसाठी आपण वापरली त्या कालावधीचा जो मोबदला किंवा जास्त रक्कम आहे व्याज म्हणून आपण बँकेला द्यावं लागते त्याला व्याज असं म्हणतात. आणि मग त्याचा जो दर आहे तो एका 100 रुपयासाठी दर साल दर शेकडा जो असतो त्याला रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलं जातं. रेट ऑफ इंटरेस्ट आणि तो आर या कॅपिटल अक्षराने आपण दाखवतो. किंवा आपण बँकेकडे जर ठेव ठेवली असेल तर त्याला बँक जे व्याज देते ते व्याज सुद्धा आपल्याला दर साल दर शेकडा या स्वरूपात दिलं जातं. मग व्याज आकारणीचे दोन प्रकार आहेत. व्याज आकारणीचे दोन प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज. जेव्हा व्याजाची आकारणी वर्षाकरिता केली जाते व व्याजाची रक्कम मुद्दलात न मिसळता व्याज काढली जाते अशा व्याज आकारणी सरळ व्याज असे म्हणतात. सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट जेव्हा व्याजाची आकारणी वर्षाकरिता केली जाते व व्याजाची रक्कम मुद्दलात न मिसळता व्याज काढली जाते अशा व्याज आकारणी सरळ व्याज म्हणतात. की प्रत्येक वर्षाला 100 रुपयाला किती दर आहे आणि किती कालावधीसाठी आपण ती रक्कम ठेवली आहे याचा प्रत्येक वर्षाचं गुणाकार करला जातो आणि तो मुद्दलात न मिसळता समजा 3 वर्षासाठी आपल्याला व्याज काढायचं सरळ व्याज तर प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज सारखंच असणार आहे. समान पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं तिसऱ्या वर्षाचं आणि तिन्ही वर्षांची बेरीज मिळून जे होईल त्याला सरळ व्याज म्हणतात. मग आपण आतापर्यंत मुद्दे बघितले होते की मुद्दल हे जे आहे मुद्दल पी मुदत एन कालावधी आणि दर आर मग ह्या तिन्हींचा जो गुणाकार आपण करतो तो गुणाकार म्हणजे सरळ व्याज आहे. म्हणजे पी गुणिले एन गुणिले आर छेद 100 कारण की आर आपण प्रति 100 रुपयासाठी करतो. पी म्हणजे मुद्दल एन म्हणजे मुदत आणि आर छेद 100 कारण की आर आपण टक्केवारी करतोय ज्याचा छेद हा 100 आहे. शेकडा प्रति शेकडा आपण शेकडेवारी घटक जो गेल्या महिन्यामध्ये पाहिलेला आहे की ज्या संख्येचा छेद 100 असतो तो 100 पैकी किती 100 पैकी कितवा भाग म्हणून पी म्हणजे मुद्दल रुपयामध्ये आहे. एन नंबर ऑफ इयर्स वर्षामध्ये व्यक्त केले आर छेद 100 हे रुपयामध्ये या तिन्हीचा गुणाकार जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला सरळ व्याज मिळतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रास. रास म्हणजे काय तर आपण जे मुद्दल बँकेकडून कर्जावर घेतलेला आहे ज्या कालावधीसाठी घेतलंय ज्या कालावधीचा व्याज झालाय आपण मोबदला बँकेला करतोय. आपण समजा 10,000 रुपये बँकेकडून घेतलेले आहेत आणि आपण कालावधी पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण जे व्याज 3 वर्ष हे मुद्दल आपण कालावधीसाठी आपल्याकडे वापरलं म्हणून जो मोबदला बँकेला द्यावा लागणार आहे ते मुद्दल अधिक व्याज बरोबर जी रक्कम मिळणारा ए रास अमाऊंट असं अमाऊंट असेल आणि ते ए कॅपिटल ए या अक्षराने आपण दर्शवतो. म्हणजे मुद्दल जे आहे आपल्याकडचं पी आपण कर्ज घेतलं पी आणि जो मोबदला आपण परत बँकेला देणार नाही वापरल्याबद्दल या दोन्हीची बेरीज आहे राशींची त्याला ए अमाऊंट असं म्हणतो. किंवा आपण बँकेकडे मुदत ठेव किंवा बँकेकडे एफडी केलेली आहे मुदत ठेव केली आहे त्याच्यावर बँक जे आपल्याला व्याज देते त्याला आय इंटरेस्ट आणि आपलं जे आहे मुदत ते प्रिन्सिपल या दोन्हीची बेरीज ए म्हणजेच काय होतं ते अमाऊंट होते. मग आपण आतापर्यंत कोणकोणते घटक बघितले याच्यामध्ये तर मुद्दल मुद्दल पाहिला आपण की बँकेकडे आपण जी रक्कम ठेव म्हणून ठेवतो किंवा बँकेकडून जी रक्कम आपण कर्ज म्हणून घेतो
तिला मुद्दा असतो तो प्रिन्सिपल असतो त्यानंतर जो कालावधी आहे कालावधी म्हणजे नंबर ऑफ इयर्स जे आहे की ज्या कालावधीसाठी आपण ती रक्कम कर्ज घेतली आहे किंवा ज्या कालावधीसाठी आपण त्या बँकेकडे मुदती ठेवली आहे बँकेने वापरायला दिली आहे तिला मुदत असं म्हणतो त्यानंतर आर आणि मुदत जी आहे ती आपण वर्षात या एककात मोजतो त्यानंतर आर जो आहे रेट ऑफ इंटरेस्ट एका वर्षासाठी रुपये 100 मुद्दला करता जो व्याज म्हणून मोबदला असतो दिली जाणारी रक्कम त्याला व्याजाचा दर म्हणतो आणि दर हा दर साल दर शेकडा या स्वरूपात आपण व्यक्त करत असतो प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100 रुपयाला किती व्याज झालं हे आपण काढतो व्याज आकारण्याचे दोन प्रकार आहेत सरळ व्याज आपण पाहिलं सरळ व्याज म्हणजे त्याचा अर्थ सरळ आहे की जेव्हा व्याजाची आकारणी वर्षाकरिता केली जाते व व्याजाची रक्कम मुद्दलात न मिसळता व्याज काढले जाते अशा आकारणी सरळ व्याज असं आपण म्हणतो सरळ व्याज असं म्हणतो आणि मग सरळ व्याजामध्ये सरळ व्याजाचं सूत्र काय होतं आपलं तर सिंपल इंटरेस्ट बरोबर पी गुणिले एन गुणिले आर छेद 100 ह्या ज्या तीन गोष्टी आहेत मुद्दल मुदत दर तिन्हींचा गुणाकार काढल्यानंतर आपल्याला सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि हे जे सरळ व्याज आहे ह्या सरळ व्याज हे जे सरळ व्याज आहे ते अधिक मुद्दल या दोन्हींची बेरीज किती त्याला अमाऊंट किंवा रास असं आपण म्हणतो आणि ही जी रक्कम आहे ही मुदती अंकी आपल्याला मिळते आपण बँकेकडे फिक्स डिपॉझिट मुदत ठेवलेली आहे ती पी आहे आणि आपल्याला बँकेने जे व्याज दिलंय ते सरळ व्याज आहे आणि आपल्याला माघारी मिळणारी परत मिळणारी मुदती अंकी म्हणजे मुदत संपल्यानंतर मुदतीच्या शेवटी मिळणारी रक्कम ज्याला अमाऊंट ए आपण असं म्हणतो काय म्हणतो ए म्हणतो ही रक्कम मिळते किंवा बँकेकडून आपण जे कर्ज घेतलेले ती पी रक्कम आहे म्हणजे प्रिन्सिपल आहे आणि बँकेला आपण व्याजाच्या रूपाने जी रक्कम भरतो आहे ती इंटरेस्ट आहे आणि एकूण आपल्याकडून जी बँकेकडे रक्कम जमा होते त्याला अमाऊंट किंवा आपण रास असं म्हणतो एकाच मुद्दलाच्या दोन राशीमध्ये व्याजाचा दर जर समान असेल परंतु मुदत भिन्न असेल तर या राशीतील फरक हा मुदतीच्या फरकाच्या व्याजाइतका असतो एकच मुद्दल आहे म्हणजे प्रिन्सिपल सारखंच आहे मुद्दल मुद्दल जे आहे मुद्दल समजा 1000 रुपये मुद्दल आहे 1000 रुपये मुद्दल आहे आणि दर सारखा आहे 1000 रुपये मुद्दल आहे दोन ठिकाणी हीच राशी आहे आणि दर सारखा आहे आर तोच आहे परंतु मुदत भिन्न आहे एन इथं एन वन आहे इथं एन टू आहे तर या राशीतील फरक हा मुदतीच्या फरकाच्या व्याजाइतका असतो कारण की याच जी मुदत आहे ते मुदत वेगळी आहे मुद्दल प्रत्येक वेळी सारखा आहे दोन्ही ठिकाणी मुद्दल सारखा आहे दर सारखा आहे परंतु मुदत मात्र कशी आहे भिन्न आहे मुदत भिन्न आहे म्हणून व्याजातील जो फरक असतो हा मुदतीच्या फरकाच्या व्याजाइतका असतो समान मुदतीसाठी मिळणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर हे मुद्दल व दर यांच्या गुणोत्तरा इतके असते समान कालावधी समान मुदतीसाठी मुदत समान आहे मुदत म्हणजे काय एन एन दोन्ही वेळी सारखा आहे नंबर ऑफ इयर्स व्याजाचं जे गुणोत्तर आहे व्याजाचं गुणोत्तर म्हणजे काय समजा याच व्याज आहे
एस आय वन आणि एस आय एस आय व्याजाचे गुणोत्तर एस आर वन अपॉन एस आय टू दोन सरळ व्याजांचं गुणोत्तर हे त्याच्या मुद्दल व दर मुद्दल म्हणजे काय पी आणि दर म्हणजे आर रेट ऑफ इंटरेस्ट यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं त्याच्या गुणाकारा एवढं असतं ह्यांचं जे गुणोत्तर आहे तेच याच गुणोत्तर असतं त्यानंतर आपण उदाहरण पाहूया एक उदाहरण आहे उदाहरण राम ने 1000 रुपये दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले तर मुदतीअंती रामला किती रुपये व्याज मिळेल आता याला आपल्याला दिलेली माहिती काय आहे आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेली माहिती रामने रुपये 1000 म्हणजे पी बरोबर 1000 रुपये हे उत्तर दर साल दर शेकडा 10 दराने आर बरोबर 10% आर बरोबर 10% आणि 2 वर्षांसाठी म्हणजे एन जे आहे नंबर ऑफ इयर्स 2 वर्षे काय आहे 2 वर्ष तर रामला मुदती अंती किती व्याज मिळाले मिळेल म्हणजे आपल्याला एस आय सिंपल इंटरेस्ट करायचं आपल्याला पुन्हा एकदा उदाहरण वाचू रामने रुपये 1000 दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले तर मुदती अंती रामला किती रुपये व्याज मिळेल दिलेली माहिती काय आहे तर प्रिन्सिपल पी बरोबर 1000 रुपये रेट ऑफ इंटरेस्ट 10% या नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स मग सिंपल इंटरेस्ट असतं काय आपलं सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर अपॉन 100 आपण या किमतीची इन्सर्ट करायच्या 1000 × n आहे 2 × r 10 × 100 2 0 × 2 0 गेले म्हणजे आपण त्याला 100 भागलंय मग खाली काय उरलं 10 × 2 × 10 म्हणजे 20 200 रुपये त्याला मुदती अंती काय मिळेल व्याज मिळेल त्यानंतर पुढे उदाहरण पाहूया पापूरचं उदाहरण सौरभने त्याच्या जवळ असणारी रुपये 17200 ची रक्कम एका बँकेत दर साल दर शेकडा 9.5 दराने सरळ व्याजाने 2.25 वर्षासाठी ठेवल्यास त्याला मुदतीनंतर किती रुपये मिळतील पर्याय क्रमांक एक आहे 3676.5 रुपये
पर्याय क्रमांक दुसरा 20,776.5 रुपये, पर्याय क्रमांक तीन आहे 20,876.5 रुपये, पर्याय क्रमांक चौथा 18,776.5 रुपये. आपण उदाहरण पुन्हा वाचूया. सौरभ ने त्याच्या जवळ असणारी रुपये 17,200, त्याच्या जवळ असणारी 17,200 ची रक्कम याला आपण ही म्हणजे काय आहे फी आहे प्रिन्सिपल. 17,200 रुपये ही प्रिन्सिपल आहे. एक रक्कम एका बँकेने दर सात दर शेकडा 9.5 दराने म्हणजे हा आर आहे रेट ऑफ इंटरेस्ट 9.5. याचा जो पंधरा आपण असं करूया 19/2 म्हणजे 19 म्हणजे 9.5 आहे. 9.5 म्हणजे आपण हे आपण दशांश अपूर्णांक म्हणजे आपण अपूर्णांकात रूपांतर केलंय. 2.25 वर्षाकरिता अक्षरात दिली मुदत, अक्षरात दिली एन नंबर ऑफ इयर्स, एन इज इक्वल टू 2.25 वर्ष म्हणजे 2.14 वर्षे. 2.25 वर्षे 2 वर्ष पूर्ण आणि वर पुढे 1/4 भाग फोर वर भाग म्हणजे 2.14 वर्षे. याच हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक याला आपण अंशाधिक अपूर्णांक करूया. 4 × 2 = 8 आणि 9/4 वर्षे मुदत आहे. आणि आपल्याला काय विचारल्या त्याला मुदतीनंतर किती रुपये मिळतील म्हणजे त्यांनी 17,200 ही ठेव बँकेत ठेवली आहे. रेट आहे दर आहे 9.5 म्हणजे 19/2% दर साल दर शेकडा आहे. मुदत आहे 2.14 म्हणजे 9/4 वर्ष आहे. त्याला मुदतीनंतर म्हणजे त्याची रक्कम जी आहे मुद्दल 17,200 त्याशिवाय 2.25 वर्षे बँकेने ती रक्कम वापरली म्हणून जो मोबदला मिळणार आहे म्हणजे त्याला आपण सिम्पल इंटरेस्ट असं म्हणतो. हे आपल्याला काढावं लागणार आहे. आणि त्याला मुदतीनंतर किती रुपये मिळतील मग काय मिळणार आहे त्याला अमाऊंट मिळणार आहे. अमाऊंट म्हणजे काय पी प्लस सिम्पल इंटरेस्ट. पी प्लस सिम्पल इंटरेस्ट ही आपल्याला ही राशी विचारली. मग आधी आपण सिम्पल इंटरेस्ट काढावं लागल. ते 17,200 या मुद्दलामध्ये प्रिन्सिपल मध्ये मुद्दलामध्ये मिळवावं लागल मग आपल्याला अमाऊंट मिळेल. मग बघा आपण पीची किंमत टाकू 17,200 × एम किती आहे 9/4 × आर आहे 19/2 × 100 हे 2 शून्य गेले होते 100 ने भागाकार केला 4 ने भाग देतात 4 × 4 = 16 खाली झाला 1 × 4 = 3 आपल्याला खाली काय राहिलं बघा 43×9×19/2. मग आता 2 ने करत आपण 43 ला भाग करतो 2 × 2 = 4 2 × 2 = 0 2×5 = 10. मग आपण काय झालं आपल्याला 21.5 × आपण 19 × 9 या 2 ला गुणाकार करतो आपण 19 × 5 = 95 4 × 9 19 × 9 = 28 4 × 2 = 38 2 = 40 पुन्हा बघू 19 × 5 = 95 4 × 9 19 × 9 = 28 19 × 9 = 28 बरोबर आहे 4 × 2 19 × 8 = 40 1.9 × 9 9×5 = 45 4 × 4 = 72 7 9×0 = 7 9 × 36 1.9 म्हणजे 3,676.5 रुपये एवढं त्याला सौरभला इंटरेस्ट मिळालं म्हणजे सिम्पल इंटरेस्ट. आता पी अधिक एस आय पी किती आपलं 17,200 अधिक 3,676.5 इथं काही नाही पूर्णांक दिसून येणार आहे
5 अधिक 0 5 6 अधिक 0 6 7 अधिक 0 7 6 अधिक 2 8 7 अधिक 3 10 सॉरी 20,876 रुपये त्याला एकूण रक्कम म्हणजे अमाउंट राशी बँकेकडून परत मिळेल रुपये पर्याय आपला आहे 20,876.5 ही रक्कम आपल्याला मिळाली लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपण गणित हा विषय हा अमूर्त स्वरूपाचा जरी असला तरी आपण न कंटाळता वृक्ष वाटणारा विषय विषय आहे मी तुम्हाला एक गोष्ट गणित शास्त्रात गोष्ट सांगणार आहे ते कोण आहे ते तुम्ही ओळखायचे मी त्यांना त्यांची थोडी माहिती तुम्हाला सांगतो की भारतातील असे गणिततज्ञ आहेत की ज्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी त्या वेळच्या मद्रास प्रांतामध्ये इरोडा या गावी झाला होता आणि त्यांची माहिती आपण परत सांगू पुढचं उदाहरण घेऊ तोपर्यंत पुढचं उदाहरण पाहू आपण पहा आपली शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे नवीन अभ्यासक्रमानुसार पहिली शिष्यवृत्ती परीक्षा ही 2017 साली झाली 2017 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांचा उदाहरणाचा आपण थोडा सराव करून पाहू सरळ व्याजावर एक उदाहरण येतं चक्रवाढ व्याजावर एक उदाहरण येतं किंवा मिश्र स्वरूपाची सुद्धा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर मिश्र स्वरूपाची उदाहरणं येतात चार गुणांसाठी हा उपगट आपल्याला येतो आणि याची जर आपण व्यवस्थित तयारी केली तर हे चारही गुण आपल्याला मिळतात 2017 साली शासकीय परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला तो आपण पाहूया अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले तिला मुदती अंती 24,000 मिळाले तर व्याजाचा दर किती होता पुन्हा एकदा उदाहरण वाचूया अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले बघा याचं रूपांतर आपल्याला गणितात करायचंय की दिलेली माहिती काय आहे आपल्याला दिलेली माहिती अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये म्हणजे तिचं मुद्दल आहे तिच्या जवळची जी रक्कम आहे सुरुवातीची रक्कम आहे म्हणजे तिच्या जवळची जी रक्कम आहे ती 15,000 रुपये त्याला आपण प्रिन्सिपल फी म्हणतो किती कालावधीसाठी 3 वर्षासाठी या नंबर ऑफ इयर्स 3 वर्ष कालावधी काय केली आपण तिने सरळ व्याजात दिले पहिलं वाक्य पूर्ण झालं अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये म्हणजे 15,000 रुपये मुद्दल 3 वर्ष कालावधीसाठी सरळ व्याजाने ठेवले म्हणजे सरळ व्याज तिला ती बँक देणार आहे तिला मुदती अंती 24,000 रुपये मिळाले मुदती अंती म्हणजे पहिलं वर्ष पूर्ण झालं दुसरं झालं आणि तिसरं वर्ष पूर्ण झालं तिसऱ्या वर्षा शेवटी तिला 24,000 एकूण रक्कम मिळाली म्हणजे 15,000 रुपये 3 वर्षासाठी बँकेकडे ते ठेवले होते म्हणजे बँकेने 3 वर्ष ते 15,000 रुपये वापरले म्हणून ती या 15,000 वर जो मोबदला दिला जे व्याज दिलं ते सुद्धा या 15,000 मध्ये ऍड झालं मिळवलं गेलं आणि तिला 24,000 रुपये एकूण मिळाले म्हणजे तिला अमाऊंट रास 24,000 रुपये परत मिळाले मुदतल्याने हा महत्वाचा मुद्दा तर आपल्याला विचारलं व्याजाचा दर काय होता म्हणजे व्याजाचा दर आपल्याला दर सा दर शेकडा प्रति वर्ष प्रति शेकडा काढायचा आहे तर पहिला पर्याय आहे दर साल दर शेकडा 20 दर साल दर शेकडा 15 दर साल दर शेकडा 22
तर 7.25 आहे. तर बघा आधी आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढावा लागेल आणि मग दर काढायचा. मग सिंपल इंटरेस्ट कसा काढणार आपण? तर ए मायनस पी इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट, म्हणजे अमाऊंट वजा मुद्दल बरोबर सरळ व्याज, म्हणजे रास. म्हणजे रास म्हणजे काय आहे? तर पी अधिक एस आहे, मुद्दल अधिक सरळ व्याज आहे. आणि मग आपल्याला रास माहिती आहे, रास किती आहे? 24,000 रुपये. 24,000 रुपये. आणि मुद्दल किती आहे? 15,000 रुपये आहे. 15,000 रुपये. त्याच्यातून ती रक्कम वजा करायची, 0, 0, 0, 14,000 म्हणजे 9,000 रुपये. 15,000 रुपयाच 3 वर्षाचा मोबदला व्याज झालं. 9,000 रुपये. मग आपल्याला रेट विचारला, रेट ऑफ इंटरेस्ट आर. मग पी माहिती झालं आपल्याला, पी माहिती झालं, एन माहिती झालं आणि एस आय माहिती झालं. मग आता चौथी राशी आपल्याला करायची, मग पी गुणिले एन गुणिले आर छेद 100 बरोबर सिंपल इंटरेस्ट एस आर. मग पी किती आहे? पीची किंमत ठेवूया उदाहरणामध्ये, इक्वेशन मध्ये. 15,000 × 3 × 3 आर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. तो काढायचा आहे, छेद 100 बरोबर किती? 9,000 आपलं सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज आलंय. हे सोडवायचं आपल्याला. 2 शून्याला 2 शून्य म्हणजे 100 ने भागला आपण त्याला. 100 × 100 = 15,000. 150 उरले, म्हणजे इथं काय होतं? 150 × 3 × r = 9,000. यांचा गुणाकार करायचाच नाही, गुणाकार करून परत भागाकार करायला लागेल आपल्याला. म्हणून याचा गुणाकार करण्यात वेळ घालायचा नाही. आर बरोबर, कारण की 150 × 3 हे डाव्या बाजूला आहे, गुणाकाराची क्रिया आहे. आपण ते उजव्या बाजूला नंतर त्याची भागाकार छेदच नाही का तिथे. 9,000 × 150 × 3 हा 0 0 गेला, म्हणजे 10 ने भागलं त्याला. 15 × 1 = 15, 15 × 9 = 15. काय उरलं आपल्याला? पुन्हा खाली मांडतो, 60/3 म्हणजे 3 × 6 = 300, 20% दर 7 दर शेकडा 20% हे पर्याय क्रमांक एक बरोबर आला. बघा, म्हणजे अनुराधाने 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला 24,000 रुपये त्याची मिळाले, तर तिला 9,000 रुपये व्याज मिळालं. 9,000 रुपये सरळ व्याज मिळालं आणि व्याजाचा दर काय होता? तर 20% होता. पुढील उदाहरण आपण पाहू. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं की एक गणिती शास्त्रज्ञ आहे, की त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी त्यावेळच्या मद्रास प्रांतामधील इरोडा या गावी झाला. त्यांचं शिक्षणही तिथंच झालं. त्यांचे वडील एका कापडाच्या दुकानामध्ये नोकरीला होते. आणि मग हे शास्त्रज्ञ आहेत, यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण तिथंच झालं आणि हायस्कूलचं शिक्षण जवळच्याच कुंभकोणम या शहरातील त्यांनी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचं माध्यमिक शिक्षण तिथं पूर्ण झालं. ते कोण आहेत याचा विचार करा, तोपर्यंत आपण उदाहरण. पुढचं उदाहरण आहे, एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षांची रास
7440 रुपये व 5 वर्षांची रास 8400 रुपये होते तर व्याजाचा दर सांग दर्शेपणा काय होता 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे पुन्हा उदाहरण वाचू आपण एका रकमेची सरळ व्याजाने एका रकमेची म्हणजे एका मुद्दलाची एक मुद्दल रक्कम ही माहित नाही आपल्याला सरळ व्याजाने 3 वर्षांची रास म्हणजे 3 वर्षांचं मुद्दल अधिक मोबदला म्हणजे ते व्याज मिळेल यांची बेरीज 7440 रुपये आहे व 5 वर्षांची रास म्हणजे 5 वर्ष तीच मुद्दल 5 वर्षासाठी काही मिळत ठेवली आणि त्याच्यावर मिळणारं व्याज मुद्दल अधिक व्याज यांची बेरीज म्हणजे जी अमाऊंट आहे ती 8400 रुपये आहे तर व्याजाचा दर दरसा दर्शिका काय होता बघा एकाच मुद्दलाच्या 2 राशीमध्ये व्याजाचा दर समान आहे फक्त मुदत भिन्न आहे तर त्याची जो फरक असतो तो व्याजाचा फरक असतो बघा 3 वर्षांची रास तीन वर्षांची रास किती आहे 7440 रुपये 3 वर्ष 5 वर्षांची रास बरोबर 8400 रुपये इथं मुद्दल तेच आहे मुद्दल जे आहे ते दोन्ही ठिकाणी सारखंच आहे मुद्दल तेच आहे फक्त दर पण सारखा आहे रेट ऑफ इंटरेस्ट तर काय आहे दोन्हीकडं सारखाच आहे फक्त मुदत वेगळी म्हणजे नंबर ऑफ इयर्स जे आहे नंबर ऑफ इयर्स काय इथं 3 वर्ष आहे N1 म्हणू आपण त्याला आणि N2 दुसरी मुदत आहे ती 5 वर्षांची आहे पहिली 3 वर्षांची दुसरी 5 वर्षांची मुदत आहे मग हा जो मधला फरक आहे 2 वर्षांचा ते 2 वर्षांचं सरळ व्याज आहे बघूया 5 वर्षांची रास वजा 3 वर्षांची रास 8400 वजा 7440 रुपये 0 × 4 = 6 इथं 9 × 3 = 13 × 4 = 9 आणि इथं 0 म्हणजे 2 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 960 रुपये 2 वर्षाचे सरळ व्याज 960 रुपये मग एका वर्षाचे सरळ व्याज याला दोन्ही काय करायचं आपल्याला भाग द्यायचा आहे बेचो 8 = 16 = 480 रुपये एका वर्षाचं सरळ व्याज मग 3 वर्षांची रास दिली आपल्याला 3 वर्षांची रास मग 3 वर्षांचा सरळ व्याज आपण काढू शकतो 3 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 480 × 3 बरोबर 3 × 0 = 3 8 = 24 + 2 = 12 = 14 1440 रुपये 3 वर्षांचं व्याज मग आपल्याला 3 वर्षांची रास दिलेली अमाऊंट मायनस SI = P म्हणजे P = SI आपण सुद्धा काय बघितलं मुद्दल अधिक सरळ व्याज बरोबर रास अमाऊंट म्हणजे पी आपण तिकडं नेलं सॉरी SI तिकडं नेलं म्हणून काय झालं वजा झालं अमाऊंट वजा सरळ व्याज बरोबर मुद्दल मग अमाऊंट किती आहे आपली 3 वर्षाची 7440 3 वर्षांचं सिंपल इंटरेस्ट किती आहे आपलं वजा 1440 रुपये
त्यांची वजाबाकी केली की आपल्याला पी मिळणार आहे, म्हणजे मुद्दल मिळणार आहे शून्य 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 आता तो नाही गेला 6000 रुपये, म्हणजे आपल्याला आता पी मिळणार 6000 रुपये मुद्दल मिळणार. बघा 6000 रुपये मुद्दल मिळाले, आपल्याला रेट काढायचा आहे, व्याज दर काढायचा आहे. पहिली एन वन मुदत 3 वर्ष आहे आणि 3 वर्षाचं सरळ व्याज किती आहे 1440. कसा किती आहे 1440 रुपये. मग या किमती आपण सरळ व्याजाच्या सूत्रात टाकल्या, म्हणजे सरळ सूत्र काय आपलं पी गुणिले एन गुणिले आर छेद 100 बरोबर पी किती आहे आपला आता 6000 रुपये. 6000 रुपये गुणिले एन किती आहे 3 वर्षे गुणिले आर आपल्याला काढायचा रेट ऑफ इंटरेस्ट दर्शाल दर शिकडा भागिले 100 बरोबर सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज किती आहे 3 वर्षांचं 1440 रुपये. मग 100 ने भागला आपण 6000 ला 60 गुणिले 3 गुणिले आर बरोबर 1440 रुपये. मग आर बरोबर 60 गुणिले 3 डाव्या बाजूला गुणाकार आहे त्याची विरुद्ध क्रिया आपल्याला करावी लागेल 1440 भागिले 60 गुणिले 3. इथं परत 10 भागाकार केला 0 केला. आता 6 ने आपण 6 1 6 6 2 12 2 6 24 म्हणजे काय म्हटलं 24/3 म्हणजे 3 1 3 3 8 24 म्हणजे 8% दर साल दर शेकडा व्याजाचा दर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ते उदाहरण बघा, आपल्याला उदाहरण विचारलं होतं एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षांची रास 3 वर्षांची रास दिली होती आपल्याला 7440 रुपये, 5 वर्षांची रास दिली आहे 8400 रुपये आणि होते जर व्याजाचा दर दर्शाल दर शेकडा काय प्रत्येक दोन्हीमध्ये मुद्दल सारखाच आहे, मुद्दल सारखा आहे आणि मुदत वेगळी, रेट पण सारखा आहे, रेट पण सारखा मुदत वेगळी, मुद्दल आणि दर सारखा आहे फक्त मुदत वेगळी आहे. पण त्यांच्यातला येणारा जो फरक आहे तो व्याजाचा फरक असणार आहे. इथं 2 वर्षाचा जो फरक आहे 2 वर्षाचा सरळ व्याज आपण या 2 राशींची काय केली अमाऊंटची वजाबाकी केली 960 रुपये आपल्याला 2 वर्षाचं सरळ व्याज मिळालं. आपण 1 वर्षाचं काढलं आपल्याला 3 वर्षाची रास दिलेली आहे म्हणून 3 वर्षांची रास दिलेली आहे म्हणून 3 वर्षाचं आपण सरळ व्याज काढलं 1 वर्षावरून 1440 रुपये आलं ते. आणि मग आपल्याला हे जे सरळ व्याज मिळालं म्हणजे अमाऊंट मायनस सरळ व्याज बरोबर मुद्दल हा आपल्याला मुद्दल काढता येईल 7440 + 1440 बरोबर 6000 रुपये आपल्याला मुद्दल मिळालं. काय मिळालं इथं मांडलं आपण ते 6000 रुपये. आपल्याला मुदत तर माहितीच आहे 3 वर्षे, सिंपल इन्व्हेस्टमेंट माहिती 1440 रुपये आणि त्या किंमती सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये मांडल्या आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हा 8% मिळाला. हेच उदाहरण 2018 साली आलं की इथं दोन्ही मुदती दिल्या आणि दोन्हीच्या अमाऊंट दिल्या, मुद्दल आपल्याला दिलं नव्हतं, आपण मुद्दल काढलं आणि नंतर रेट ऑफ इंटरेस्ट दर साल दर शेकडा आपण काढलं. अशा पद्धतीने आपण जर समस्या जी आहे ती तिचे घटकात रूपांतर करून जर सोडवलं तर ती आपल्याला नक्कीच सोपं जातं. म्हणून हे उदाहरण महत्वाचं आहे, लक्ष द्या. एकदा पुन्हा पाहून घ्या, पुन्हा सांगतो की आपण ज्या शास्त्रज्ञांची माहिती पाहतो की ज्यांचा जन्म इरोडा इथं झाला मद्रास प्रांतामध्ये, त्यांचं शिक्षण कुंभकोणम इथे झालं आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं मद्रास इथे झालं, ज्यांना गणितामध्ये खूप रुची होती परंतु ते महाविद्यालयीन परीक्षा नापास झाले, इंग्रजी विषय असो किंवा बाकीच्या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले आणि त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागलं आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी उपजीविकेसाठी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये त्यांना कारकून पदाची नोकरी स्वीकारावी लागली.
ते भारतीय गणितज्ञ कोण आहेत याचा पुन्हा विचार करा आपण पुढचं उदाहरण बघतो पर्यंत पुढचं उदाहरण आहे दर साल दर शेकडा 12.12 दराने 15,000 रुपये रकमेची किती वर्षात दानधुपट होईल सन 2019 च्या शासकीय परीक्षेत हा प्रश्न विचारला पहिला पर्याय आहे 6 वर्षे दुसरा 7 वर्षे तिसरा 8 वर्ष आणि चौथा 12 वर्ष आपण बँकेमध्ये जातो पोस्टामध्ये जातो किंवा वेगवेगळ्या जाहिराती आपण वाचतो इथं वेगवेगळ्या सवलतींचा घोषणा केलेल्या असतात की दामदुप्पट दामतिप्पट दामदुप्पट याचा अर्थ काय आहे आपण आधी दिलेली माहिती काय आहे पाहून आणि मग ती पाहूया दिलेली माहिती आपल्याला काय दिलेली माहिती आहे दिलेली माहिती आपल्याला दर दिला व्याजाचा रेट ऑफ इंटरेस्ट 12.12 त्याचा दशांश आपण उलट रूपांतर करायचं नाही आपण बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक दिला आपण त्याच अंशाधिक अपूर्णांक रूपांतर करू 12 × 24 तर 25.2% आपल्याला 15,000 रुपये रक्कम दिली म्हणजे फी दिलंय 15,000 रुपये म्हणजे आपल्याला दर माहित झाला व्याजाचा मुद्दल माहित झालं किती वर्षात दामदुप्पट होईल हा महत्वाचा शब्द किती वर्षात किती वर्ष म्हणजे काय तर यन नंबर ऑफ इयर्स वर्षामध्ये आपण मोजतो ते काढायचे आपलं वर्षी नंबर ऑफ इयर्स काढायचे दामदुप्पट म्हणजे काय तर 15,000 रुपये ही जी मुद्दल आहे याच्या दुप्पट रक्कम झाली पाहिजे म्हणजे 15,000 ला 15,000 व्याज मिळेल 15,000 रुपये फी आहे म्हणजे प्रिन्सिपल आहे मुद्दल आहे आणि सिंपल इंटरेस्ट जे आहे काय व्याज असेल ते तितकंच मिळलं पाहिजे म्हणजे त्याला दाम दुप्पट असं म्हणतो म्हणजे आणि जी ए येणार आहे आपली ए म्हणजे काय अमाऊंट रास पी अधिक एस आय म्हणजे मुद्दल अधिक सिंपल इंटरेस्ट 15,000 अधिक 15,000 बरोबर 30,000 म्हणजे दाम दुप्पट जाईल 15 ची दाम तिप्पट असेल समजा दाम तिप्पट असेल तर 15,000 रुपये मुद्दल आहे तर त्याच्या दुप्पट व्याज मिळालेलं आहे 30,000 दाम तिप्पट असेल दाम चौपट असेल तर 15,000 रुपये मुद्दल आहे त्याच्या चारपट म्हणजे तिप्पट आपल्याला व्याज मिळावं लागेल 45,000 म्हणजे त्याची एकूण फी जी होणार आहे ती 60,000 होणार आहे 15 × 6 दाम दुप्पट याला दाम दुप्पट असं म्हटलं पाहिजे दाम तिप्पट दाम चौपट दाम पाचपट अशा प्रकारे म्हणजे दाम दुप्पट याचा अर्थ जी रक्कम आहे आपली 15,000 ही जे मुद्दल आहे एवढंच व्याज मिळलं पाहिजे म्हणजे जी अमाऊंट आहे ती त्या मुद्दलाच्या दुप्पट होती अमाऊंट काय होते हा ही संकल्पना किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा आपला क्लिअर झाला पाहिजे म्हणजे आपल्याला उदाहरण सोपं जात की 15,000 रुपये जी मुद्दल आहे तेवढंच ज्यावेळेस आपल्याला सिंपल इंटरेस्ट मिळेल तेव्हा दाम दुप्पट झाली म्हणजे ए जो आहे पी प्लस ए पी प्लस एस आय पी प्लस एस आय इज इक्वल टू अमाऊंट म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग म्हणजे दुप्पट आपल्याला मिळताना मुदत यांची काय मिळणार आहे अमाऊंट मिळणार म्हणजे हा दुप्पट कधी मिळणार आहे ह्याच्या इतकं जेव्हा इंटरेस्ट मिळेल तेव्हा मिळणार आहे म्हणून आपण एस आय किती मिळतंय आपल्याला एस आय 15,000 दिलंय त्यांनी पण अदृश्य स्वरूपात किंवा आपल्याला स्पष्ट दिलेलं नाही दाम दुप्पट हे शब्द दिलंय मग आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहित झालाय पी माहित झालंय एन काढायचं आहे एस आय माहित झालाय मग आपलं सूत्र वापरायचं काय आहे पी गुणिले यन गुणिले आर
छेद 100 बरोबर एसआय एसआय मग पी किती आहे आपलं 15000 रुपये पी आहे 15000 रुपये एन आपल्याला काढायचंय एन काढायचंय आर किती आहे 25/2 पुन्हा मोठा छेद भागिले 100 बरोबर 15000 रुपये त्याला 100 ने भागाकार केला बे बे साठी 14 ठरलाय का बे 25 काय राहिले तर 75 × 25 आपण म्हणतो आणि गुणिले एन गुणाकाराचा क्रम बदलला तरी काय होतं नाही उत्तर बरोबर 33 राहतं 75 × 25 क्रम बदलला तरी फरक पडत नाही छेद काय नाही ना म्हणजे 1 आहे बरोबर 15000 रुपये आपल्याला एन काढायचंय मग एन फक्त या डायोडला ठेवायचं एन इज इक्वल टू 15000 आता हा 75 × 25 ही जी पद आहे ती इकडे न्यायचं भागिले विचारा 75 × 25 75 × 75 = 150 75 × 75 = 150 मग काय राहिलं इथं एन बरोबर 200/25 आता लक्षात आलं सोपं झालं 25 × 8 = 200 आता एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स म्हणजे त्याचं एक काय असणार आहे वर्षे 8 वर्षे आपला पर्याय क्रमांक आहे 3 8 वर्षे म्हणजे 15000 रुपये मुद्दलाला 15000 व्याज मिळण्यासाठी 8 वर्षे कालावधी जेव्हा जावा लागेल त्यावेळेस त्याची दाम दुप्पट होईल आणि दर काय आहे 12.12 अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलंय इथं फक्त हा कन्सेप्ट ही संकल्पना महत्वाची की दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतकंच व्याज मिळेल पाहिजे हे जर समजलं तर आपण हे सोडू शकतो तर आपण ज्या गणिती तज्ञाची माहिती पाहत होतो बघा त्यांचं शिक्षण मद्रास पोर्टस ट्रस्ट मधून म्हणजे मद्रास विद्यालयात त्यांनी सोडलं त्यांनी कारकुनाची नोकरी धरली आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण लवकरच पूर्ण केलं महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं सोडून दिलं पण त्यांना गणितामध्ये खूप रुची होती असे जे कमी वयाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांना त्यांचं ते काम पाहून त्यांचे मित्र आणि ते जिल्हाधिकारी आहेत तिथले नेलोरचे यांनी सर्वांनी मिळून केम्ब्रिज विद्यापीठाचे जे डॉक्टर प्राध्यापक हार्डी आहेत त्यांच्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवली आणि त्या डॉक्टर हार्डींनी प्राध्यापक हार्डींनी त्यांच्या सर्व कुटुंबाचा खर्च जेवढा चालेल एवढी शिष्यवृत्ती त्यांना मंजूर केली आणि त्यांना इंग्लंडला येण्यासाठी जो प्रवास खर्च आहे तो मंजूर केला आणि त्यांना इंग्लंडला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी बोलवून घेतलं तर त्याचा विचार करा तर आपण पुढचं उदाहरण तोपर्यंत पाहूया पुढचं उदाहरण आहे योगेशने एका बँकेत 32000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले मुदत संपल्यावर त्याला 38400 रुपये परत मिळाले तर व्याजाचा दर किती होता शासकीय परीक्षेमध्ये 2020 साली हा प्रश्न आला सरळ व्याज त्याचे पर्याय क्रमांक 4 आहेत पर्याय पहिला आहे दर साल दर शेकडा 12 दुसरा पर्याय आहे दर साल दर शेकडा 15 तिसरा पर्याय आहे दर साल दर शेकडा 18 आणि चौथा पर्याय आहे दर साल दर शेकडा 10 पुन्हा एकदा आपण उदाहरण वाचूया की योगेशने एका बँकेत 32000 रुपये एका बँकेत 32000 रुपये म्हणजे मुद्दल दिलेली माहिती काय आपल्याला पी प्रिन्सिपल बरोबर 32000 रुपये सरळ व्याजाने कोणत्या व्याजाने सरळ व्याजाने म्हणजे सिंपल इंटरेस्ट
आपल्याला माहित नाही किती वर्षासाठी दोन वर्षासाठी मुदत दिली म्हणजे नंबर ऑफ इयर एन इज इक्वल टू टू वर्ष इयर्स म्हणजे दोन वर्ष नंबर ऑफ इयर्स मुदत संपल्यानंतर म्हणजे 32,000 त्याने बँकेत ठेवले दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि मग शेवटी त्याला किती महिने संपल्यावर मुदत संपल्यानंतर बसू शकते मुदत पूर्ण झाल्यानंतर बघा मुदतीच्या आधीच मिळणार नाही मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये परत मिळाले माघारी म्हणजे 38,400 रुपये बघा सरळ व्याज मिळाले असं म्हणताय का सरळ व्याज मिळाले असं नाही म्हटलं मुदत संपल्यानंतर त्याला 38,400 पर्यंत मिळाले म्हणजे 32,000 पेक्षा मोठे म्हणजे 32,000 दोन वर्ष त्या बँकेने वापरले म्हणून जो मोबदला मिळाला आणि तो मोबदला सुद्धा ऍड झाला मिळवला गेला म्हणून ही आहे अमाऊंट आहे रास म्हणून आपल्याला आधी आपल्याला एस आय काढावं लागेल आणि मग आपल्याला त्याच्यावरून रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर दर साल दर शेकडा आपल्याला काढावा लागेल मग ए मायनस पी इज इक्वल टू एस आय अमाऊंट वजा रास वजा मुद्दल बरोबर सरळ व्याज रास किती येणारा 38,400 रुपये वजा मुद्दल 32,000 रुपये वजा कधी करूया आपण शून्य शून्य चारातून शून्य गेले शून्य गेले चार आठातून दोन गेले सहा तीनातून तीन गेले शून्य 6,400 रुपये हे आलं आपलं सरळ व्याज आलं काय आलं सरळ व्याज हा काय केलं आपण बघा सर उदाहरण होतो फक्त आपले बोल रकमा बदलल्या पी आपल्याला दिलं होतं एन दिलं होतं अमाऊंट मिळाली होती आणि आपल्याला आपण ए मायनस पी ए मायनस पी केलं 38,400 + 32,000 = 6,400 मिळालं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट करायचं मग आता सूत्र काय आहे आपलं सरळ व्याजाचं पी गुणिले एन गुणिले आर छेद 100 बरोबर सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज या किमती आपण याच्यामध्ये ठेवूया 32,000 गुणिले एन किती आहे दोन वर्षे आर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे छेद 100 छेद 100 बरोबर एस आय किती आहे 6,400 रुपये 6,400 मग 100 नी भागाकार करू आपण 100 नी 200 काय उरलं 320 गुणिले 2 गुणिले आर छेद आर छेद एक राहिला काय नाही म्हणजे 6,400 रुपये आता आपल्याला आर काढायचा आहे म्हणजे ही जी पद आहे म्हणजे एकच पद म्हणतो त्याला आपण हे उजवायचं म्हणजे भागाकार होईल आर इज इक्वल टू 6,400 डिवायडेड बाय 320 इंटू 2 6,320 गुणिले 2 म्हणजे या शून्य 10 ने भागलं परत 32 + 32 = 64 32,000 म्हणजे काय उरलं बघा आर बरोबर 20/2 म्हणजे 10% हा दर असणार आहे व्याजाचा म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आलंय पुन्हा एकदा पाहू योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने दोन वर्षासाठी मुदत संपल्या ठेवले मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती होता आपण आपल्याला मुदत दिलं होतं आपल्याला मुदत दिली होती आणि अमाऊंट दिली होती आपण त्याच्यावरून काय काढलं तर सिम्पल इंटरेस्ट काढलं ए मायनस पी इक्वल टू एस आय 38,400 + 32,000 6,400 आपल्याला सरळ व्याज मिळालं आणि त्यानंतर सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये आपण किती ठेवल्या आणि मग या क्रिया गुणाकार भागाकाराच्या करून आर ही किंमत 10% आपल्याला मिळाली म्हणजे व्याजाचा दर त्याच्यासाठी किती होता 10% होता तर आपण आपण आज थांबूया उद्या पुन्हा राहिलेले जे माहिती आहे शास्त्रज्ञांची ती आपण सांगू आणि पुढचा भाग सरळ व्याज संपत आलेला आहे आणि चक्रवाढ व्याजाची उदाहरणं
किंवा संमिश्र उदाहरण अजून दोन दिवस आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. सर्वांना धन्यवाद. थँक यू. हॅलो बंद झालं का?